हरिओम, मी चित्रावीरा महेशसिंह टाकळकर, शिवाजीनगर केंद्र. मी साधारण 2000 सफला एकादशीपासून बापूंकडे येत आहे. तसे तर बापू आपल्याला आयुष्यात खूप घडोघडी अनुभव देतात आणि बापू आहे म्हणून आपण आहोत याची सारखी जाणीव होत असते. मी आता माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगणार आहे. साधारण 2004 साली मिस्टरांचा सिंहगड रोडवर ॲक्सिडेंट झाला. साधारण रात्री 10-10:30 वेळ होती. पाऊसही पडत होता, स्लिपरी रोड असल्यामुळे कोणीतरी त्यांना उडवलं आणि ते असे हवेत वर उडून खाली पडले. ॲक्सिडेंट मोठा होता, थोडंसं डोळ्याला लागलं होतं त्यामुळे चेहऱ्यावर रक्त आलं होतं. ते किती वेळ तिथेच पडून होते, कोणी त्यांना उचलायला येत होतं. पण पलीकडच्या साईडनी एक जोडपं चाललं होतं कारमधून आणि त्यांनी त्यांना पाहिलं आणि ते पुढे गेलेले परत वळून आले की नाही आपण यांना मदत करायला पाहिजे म्हणून. त्यांनी मग परत आले, ज्यांनी धडक दिली होती तो आणि त्या तिघांनी मिळून त्यांना कारमध्ये ठेवलं. मिस्टरांना खूप ठिकाणी लागलं होतं त्यामुळे ते अनकॉन्शियस होण्याच्या बेतात होते. पण ते लोकांचं त्यांना बोलणं थोडंसं ऐकायला आलं की आपण हरिजीवन हॉस्पिटलला नेऊ, हरिजीवन हॉस्पिटलला नेऊ. ते म्हणले नाही, मला मोडक हॉस्पिटलला न्या. एवढं म्हटले आणि ते अनकॉन्शियस झाले. त्यांनी मोडक हॉस्पिटल सदाशिवपेठ असं सांगितल्यामुळे त्यांनी तिथे नेलं. डॉक्टरांनी बघितलं आणि साधारण मला 12:30 दरम्यान फोन आला की मी आम्ही असं असं मोडक हॉस्पिटलमधून बोलतोय, तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुम्ही लगेच या. बापू काय करायचं रे आता इतक्या रात्री, तूच चल माझ्या बरोबर. तरी पण मग बापू बरोबर असल्याच्या ह्याने आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी तपासलेलं होतं त्यांना. डॉक्टरांनी मला बाजूला बोलवलं, एक्सरे वगैरे काढून झाले होते. मला म्हणले त्यांचा उजवा खांदाचा बिजागरीचा हाड असतो ते पूर्ण डॅमेज झाले, डावा मनगटाचा चुरा झालाय, आणखीन छातीच्या बरगडीला पण क्रॅक केलेला आहे आणि थोडं डोळ्याला वगैरे किरकोळ लागलं होतं त्यामुळे ते रक्त आलेलं होतं. म्हणलं तर ठीक आहे मग पुढचं काय, ते म्हटले आता तर मी काय सांगू शकत नाही पण मला असं वाटतं ज्याच्यावरून की बिजागरीचा सांधा खांद्याचा बदलायला लागेल आणि त्याला खर्च खूप येईल 1,00,000 घरात. नोकरी करणारी आम्ही दोघं होतो, त्यांची प्रायव्हेट नोकरी, मुलगा शिकतोय सासू सासरारे ओल्ड एज मध्ये, करायचं काय, पैशाचाही प्रश्न होता, शारीरिक त्रास पण होता, करायचं काय. पण बापूंवर सगळा भार सोडला, बापू तू आहेस तू काय करशील ते सगळं ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला होऊ देत काही प्रॉब्लेम नाही, पण त्यातून बाहेर काढणारा तूच आहेस हा ठाम विश्वास होता. त्यामुळे मी पुढे म्हणलं ठीक आहे बाबा काय करायचं ते करू. दुसऱ्याशी सकाळी गेले, ते म्हटले ऑपरेशन खूप मोठं आहे, आपल्याला आयसीयू असलेलं सज्ज असलेलं असं हॉस्पिटलला हलवायला लागेल. ठीक आहे, संजीवनला नेलं, ऑपरेशन झालं. ऑपरेशन खरंच खूप मोठं होतं, 5-7 तास चाललं. आणखीन त्यातून म्हणजे मग ते ऑपरेशन झाल्यानंतर ऑक्सिजन लावून बाहेर आणला होता. अशा ह्याच्यात आम्ही घरी आलो, ऑपरेशन झालं, सगळं झालं, महिनाभर म्हणजे गेला त्याच्यात. आणि खरं सांगते एवढं मोठं ऑपरेशन असून महिन्यानंतर आम्ही फॉलोअपला गेलो. आणि फॉलोअपला गेलो तर डॉक्टर म्हणाले की आम्हाला तुमचे फोटो काढायचे. आणि ऍक्च्युअल त्यांनी एक सांगायचं राहिलं की त्यांनी जेव्हा बिजागरीचा सांधा बदलायचा असं सांगितलं होतं, पण त्यांनी ऍक्च्युअल ऑपरेशन करताना ते केवळ एका वायरनी टाय केला फक्त तो, आणि त्याच्यावर त्यांचं भागलं म्हणजे चालून गेलं. म्हणजे जे काही मला पैशाचं संकट होतं किंवा शारीरिक त्रासाचं वाईट वाटत होतं की एवढ्या 40-45 वयात त्यांना हा सांधा बदलायला लागला तर पुढे कसं होणार, म्हणजे ते सगळं बापूंनी टाळलं होतं आणि फक्त एका वायरच्या टाईटनेसवर त्यांचा खांदा हे केला होता. पण थोडा खांदावर जा म्हणजे हात वर जाणार नाही किंवा दोन्ही हाताचं हे झालंय त्यामुळे पॅन्टची बटन लावणार नाही ह्या शक्यता डॉक्टरांनी आम्हाला सांगितल्या होत्या. पण तरी काहीच म्हणजे आम्ही आता निशांत होतो. आणखीन महिना घरी आणलं, महिन्याने आम्ही फॉलोअपला गेलो तर ते म्हणले डॉक्टर जरा आमच्या ओळखीचे असल्यामुळे ते म्हणले की टाकळकर शर्ट काढा. तर ते म्हणले का काय झालं, नाही म्हणले आम्हाला तुमचे प्रत्येक अँगलनी फोटो घ्यायचे. तर कशासाठी, तर ते म्हणाले की आता आमच्या हैदराबादला पुढच्याच आठवड्यात एक ऑर्थोपॅडिक सर्जनची मोठी डॉक्टरची कॉन्फरन्स आहे, त्याच्यात मला दाखवायचं की एवढं डॅमेज होऊन सुद्धा
किती छोटेशा ऑपरेशननी आम्ही ते म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे की तुम्ही हा पण म्हणजे एक उदाहरण म्हणून पण दाखवायचं आणि ते असं होऊ शकतं. तर म्हटले ठीक आहे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही हळूहळू तुमची गाडी पण चालू शकता, महिन्याभरात फक्त सिंगल सीट गाडी चालू शकता, हळूहळू तुम्ही तुमचं रुटीन सुरू करा. पण कसं व्हायचं की बनियन घालताना हात वर जायचा नाही, पॅन्ट लावताना बटन यायचं नाही, लावता यायचं नाही, खूप वाईट वाटायचं. पण हळूहळूच ते सगळं झालं आणि मी एक दिवस आमच्या केंद्रातल्याच मिनलताईंना सांगितलं की म्हटलं अहो माझ्या मिस्टरांचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता, पण त्यातून त्यांचं म्हणजे एवढं मोठं म्हणजे डॉक्टरांनी शक्यता सांगितलं होतं की बिचागिरीचा सांधा बदलायला लागेल वगैरे, पण हे न होता अगदी छोट्या ह्याच्यात म्हणजे एक वायर टाय करून त्यांनी त्यांचा खांदा जागेवर बसवला आणि आता तो व्यवस्थित म्हणजे काम करतोय. तेव्हा त्या म्हणाल्या की असं सगळ्या त्या डॉक्टरांना जाऊन सांग, असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. आमचा बापू आहे आमच्या बरोबर, तो आमच्यासाठी काहीही करू शकतो आणि त्यांनी ते करून दाखवलं माझ्या बाबतीत. की खरंच म्हणजे माझा पैशाचा प्रॉब्लेम होता तोही त्यांनी मिटवला, शारीरिक कष्टही कमी केले. असंच आहे की आपण त्याच्यावर एकदा भार टाकला की तो सगळं काही म्हणजे असं नीट करतो, याचा मला हे चांगला अनुभव आलेला आहे.